नमस्कार, डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करो। आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे, ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट। राज्यामध्ये 1, 2, 3 आणि 4 डिसेंबरपर्यंत नेमका पावसाचा प्रभाव हा कशा प्रकारचा राहणार आहे, कोणत्या भागांमध्ये अतिशय मुसळधार अतिशय जोरदार पाऊस, कोणत्या भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर कोणत्या भागामध्ये वातावरण हे स्वच्छ राहील, याची संपूर्ण माहिती सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ। गेल्या काही तासांपासून राज्यातील पावसाचा जोर हा अनेक ठिकाणी वाढलेला आहे। नेमका आता पुढील काही दिवसांमध्ये पावसाची त्या ठिकाणी सक्रियता कशा प्रकारची राहील हे सविस्तरपणे आपण जाणून घेऊ। त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज काय आहे आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे तो सुद्धा आपण सविस्तरपणे बघणार आहे। त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे, जेणेकरून संपूर्ण अपडेट जी आहे ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल। आपण जी ही अपडेट या ठिकाणी घेतलेली आहे ही लाईव्ह सॅटेलाइट इमेजेसद्वारे ही इन्फॉर्मेशन आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत। जर तुम्हाला तुमच्या भागातील नेमकी पावसाची अपडेट जाणून घ्यायची असेल तर आपल्या इंस्टाग्राम पेज डिजिटल ॲग्रो अकॅडमीला फॉलो करा आणि तिथं मेसेज करा, तिथं तुम्हाला तुमच्या भागातील सविस्तर पावसाची अपडेट ही देण्यात येईल। चला तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया। त्या अगोदर चॅनलला नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील। तर राज्यामध्ये जे आहे 1, 2, 3 आणि 4 डिसेंबरपर्यंतची पावसाची अपडेट बघता, यामध्ये आपल्याला अनेक भागांमध्ये अतिशय जोरदार पावसाचा प्रभाव त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे। सर्वाधिक जी पावसाची सक्रियता राहणार आहे ती म्हणजे विदर्भ, मराठवाडा, त्यानंतर कोकण, पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये। विदर्भामध्ये सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला बघायला मिळेल, विशेष करून पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ दोन्ही भागांमध्ये हा पावसाचा जोर त्या ठिकाणी असणार आहे। पावसाची सततधार ही सुरूच राहील, त्या ठिकाणी अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह व मेघगर्जनेसह पाऊस राहील, तर अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी आपल्याला पावसाची सततधार ही रिमझिमरित्या बघायला मिळणार आहे। यामध्ये आपण विचार करता तर एकेका भागाचा जर विचार केला तर विदर्भातील पूर्व विदर्भाचा जो भाग आहे यामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या भागामध्ये आपल्याला 1 व 2 डिसेंबर रोजी संपूर्ण ढगाळ वातावरण सक्रिय राहणार आहे व पावसाची सततधार ही आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे। अनेक भागांमध्ये पावसाचा जोर जो आहे तो वाढलेला असेल, अतिशय जोरदार पाऊस त्या ठिकाणी असणार आहे, तर काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची सक्रियता असेल। उन्हाचा प्रभाव आपल्याला कुठंच त्या ठिकाणी बघायला मिळणार नाही। सर्व भागांमध्ये आपल्याला त्या ठिकाणी पावसाची मुसळधार पावसाची सक्रियता असणार आहे। पावसाचा जो प्रभाव आहे तो आपल्याला मेघगर्जनेसह व वादळी वाऱ्यासह बघायला मिळेल। त्यानंतर पश्चिम विदर्भामध्ये अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, अचलपूर, जळगाव, संग्रामपूर, तेल्हारा, शेगाव, खामगाव, नांदुरा हा जो संपूर्ण भाग समाविष्ट होतो या संपूर्ण भागामध्ये आपल्याला पावसाचे जोर त्या ठिकाणी वाढलेला दिसून येईल। 1 डिसेंबर रोजी पूर्ण दिवस पावसाचा आपल्याला त्या ठिकाणी पावसाची सक्रियता असणार आहे। 2 डिसेंबरला सुद्धा पावसाची सक्रियता ही बघायला मिळेल। 3 डिसेंबरच्या दुपारनंतर आपल्याला या ठिकाणी वातावरण थोडं खुललेलं दिसून येईल व सूर्यप्रकाश त्या ठिकाणी बघायला मिळेल। 1 व 2 डिसेंबर रोजी पूर्णतः या ठिकाणी जे आहे पावसाची सक्रियता असणार आहे। पावसाचा जोर हा अनेक ठिकाणी अतिशय जोरदार राहून त्या ठिकाणी मेघगर्जनेसही पावसाची सक्रियता असेल। त्यानंतर मराठवाड्यामध्ये हिंगोली, परभणी, नांदेड या भागामध्ये देखील आपल्याला काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा मुसळधार पाऊस बघायला मिळेल, तर काही भागांमध्ये पावसाची नुसती रिमझिम बघायला मिळणार आहे। मात्र ढगाळ वातावरण हे सगळीकडे सक्रिय असणार आहे। त्यानंतर लातूर, धाराशिव, बीड, जालना, छत्रपती, संभाजीनगर या भागामध्ये देखील उन्हाचा कुठंच प्रभाव नसेल। क्वचितच्या काही भागांमध्ये वातावरण हे दुपारनंतर म्हणजेच की 2 तारखेच्या दुपारनंतर खुलं होताना दिसून येईल, मात्र 1 व 2 डिसेंबर पूर्णतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता या भागामध्ये वर्तवण्यात आलेली आहे व अनेक भागांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची सक्रियता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। त्यानंतर मध्य महाराष्ट्रामध्ये सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर या भागामध्ये आपल्याला काहीशा भागांमध्ये मध्यम स्वरूपाच्या मुसळधार पावसाची सक्रियता वर्तवण्यात येते आहे। कमी दाबाचा पट्टा हा सक्रिय असल्यामुळे या भागांमधील काही भागांमध्ये अतिशय जोरदार पाऊस देखील सक्रिय होण्याची शक्यता 2 व 3 डिसेंबर रोजी वर्तवण्यात आलेली आहे। त्यानंतर कोकणामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, दापोली, रायगड हा जो संपूर्ण भाग आहे या भागामध्ये देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे।
एक डिसेंबरच्या सायंकाळपासून पावसाची सक्रियता त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल व 2 व 3 तारखेपर्यंत ही पावसाची सक्रियता राहण्याची शक्यता आहे। त्यानंतरचा भाग आहे तो म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा। पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे व नगरच्या भागामध्ये देखील ढगाळ वातावरण सक्रिय राहून काहीशा भागांमध्ये आपल्याला रिमझिम पावसाची बघायला मिळेल। अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही भागांमध्ये पावसाची रिमझिम ही मेघगर्जनेसह सक्रिय राहील। त्यानंतर मुंबई ठाणे पालघर परिसरामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे 2 डिसेंबर रोजी मोठा पाऊस होण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे। 2 डिसेंबरच्या सायंकाळपासून या भागामध्ये रिमझिम पावसाची सुरू होईल व पावसाचा जोर हा हळूहळू वाढत जाईल। त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वर या भागामध्ये भला मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे। नदी नाल्यांना पूर येण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। पावसाचा जोर हा जास्त राहील कारण कमी दाबाचा पट्टा मोठा तीव्रपणे या भागामध्ये सक्रिय झालेला आहे। त्यानंतरचा भाग आहे तो म्हणजे धुळे नंदुरबार जळगाव खान्देश या भागामध्ये देखील पूर्णतः 1, 2 व 3 डिसेंबर तिन्ही दिवस आपल्याला ढगाळ वातावरण सक्रिय दिसून येईल। 1 डिसेंबर रोजी दुपारपासून मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे तर 2 डिसेंबरपर्यंत ही पावसाची सक्रियता या ठिकाणी असणार आहे। पावसाची सततधार ही सुरू असणार आहे। तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये पावसाची ही अपडेट राहणार आहे। संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला पावसाचा प्रभाव हा बघायला मिळणार आहे। विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये सर्वाधिक पावसाची जोर त्या ठिकाणी राहील व कोकण व कोकण मध्य महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा या पावसाचा प्रभाव आपल्याला बघायला मिळणार आहे। तर अशा प्रकारे ही संपूर्ण पावसाची अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवली। तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। आणि चॅनलला जर तुम्ही आत्तापर्यंत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन जे हवामानाबद्दलच्या अपडेट राहतील त्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जातील। चला तर आता आपण भेटूया पुढील भागामध्ये नवीन विषयासोबत, नवीन हवामानाच्या अपडेटसोबत। तोपर्यंत मी इथंच थांबतोय। धन्यवाद।